नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये। तर मित्रांनो आज एक नवीन भरतीबद्दलची माहिती जी होत आहे स्टेनोग्राफर व लिपिक या पदांसाठी। महत्वाच्या दोन गोष्टी म्हणजे या भरतीच्या जे नोकरी ठिकाण असणार आहे तुमचं ते संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला यासाठी लिपिक या पदासाठी टायपिंगची काहीही गरज नसेल, टायपिंग नसेल तरी तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। नंबर ऑफ वॅकन्सी सुद्धा चांगल्या आहेत आणि याबद्दलच आजचा हा व्हिडिओ आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला, जॉबच्या सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। तर बघा मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की अनेक जण स्टेनोग्राफर व लिपिक या पदासाठी प्रयत्न करत असतात, तयारी करत असतात। अशीच एक भरती निघालेली बघा, टोटल 350 जागा आहेत दोन्ही पदांच्या मिळून, नंबर ऑफ वॅकन्सीज खूप चांगल्या आहेत। पदाचे नाव बघा, स्टेनोग्राफरचे टोटल 25 जागा आहेत। स्टेनोग्राफर या पदासाठी कमी जागा आहेत, 25 जागांसाठी भरती होत आहे। आणि उच्च विभागीय लिपिक दुसरं जे पद आहे त्याच्या टोटल 325 जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे। ह्या जागा आहेत ज्या खूप चांगल्या आहेत मित्रांनो, आणि यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टायपिंगची काहीही गरज नाही आहे। त्यानंतर बघा डिटेल ऑफ वॅकन्सीज, वॅकन्सीज कशाप्रकारे तिने समांतर आरक्षण दिलेलं आहे। स्टेनोग्राफरचे टोटल सांगितल्याप्रमाणे मित्रांनो 25 जागा आहेत इथं मेन्शन केलेल्या बघा तिने। त्यामध्ये युआरसाठी ओपनसाठी 17, एससीसाठी 2, एसटीच्या 2, ओबीसीसाठी 2 रिझर्व आहेत आणि ईडब्ल्यूएसच्या 2, अशा टोटल मिळून 25 जागा आहेत मित्रांनो। त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅनसाठी 2 जागा त्यांनी राखीव ठेवलेल्या आहेत। त्यानंतर बघा अप्पर डिव्हिजन क्लर्क लिपिक या पदासाठी बघा, टोटल ज्या जागा आहेत नंबर ऑफ वॅकन्सी 325 आहेत, ज्यामध्ये ओपनसाठी 148 जागा आहेत, एससीच्या 34 जागा रिझर्व आहेत, एसटीसाठी 19 जागा रिझर्व आहेत, ओबीसीच्या 91 जागांसाठी मित्रांनो रिझर्वेशन आहे, ईडब्ल्यूएसच्या 33 जागा रिझर्व आहेत। त्याचबरोबर कॅटेगरी ए पीडब्ल्यूडीची त्या 3, कॅटेगरी बीच्या 3, कॅटेगरी सीच्या 3 आणि कॅटेगरी डी आणि ईच्या पीडब्ल्यूडीच्या जे फिजिकली हँडिकॅप आहेत त्यांच्यासाठी 3 जागा, असे टोटल मिळून एक सर्व्हिस म्हणजे 34, असे टोटल मिळून 325 जागांसाठी मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। नक्कीच मित्रांनो नंबर ऑफ वॅकन्सी ज्या लिपिक या पदासाठी आहेत ते हाय आहेत कम्पेअर टू स्टेनोग्राफर पदासाठी। त्यानंतर बघा मित्रांनो इसेन्शियल क्वालिफिकेशन महत्वाचं आहे। बघा क्वालिफिकेशन काय पाहिजे तुम्हाला या पदासाठी अप्लाय करण्यासाठी, पहिलं जे पद आहे स्टेनोग्राफर त्यासाठी बघा हायर सेकंडरी पास म्हणजे पास इन 12th स्टँडर्ड ऑर इक्विव्हलंट फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी। त्यानंतर बघा दुसरा आणि महत्वाचा आहे स्पीड ऑफ 80 वर्ड्स पर मिनिट इन स्टेनोग्राफी इन हिंदी अँड इंग्लिश, हिंदी आणि इंग्लिश म्हणजे तुमचं 80 वर्ड्स पर मिनिटचं स्टेनोग्राफीचं स्पीड पाहिजे। आणि तिसरं वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर इन्क्लुडिंग यूज ऑफ ऑफिस सूट्स अँड डाटाबेस, वर्किंग नॉलेज पाहिजे तुम्हाला कॉम्प्युटरचं। दुसरं ज्यासाठी तुम्ही फोकस करू शकता ते आहे UDC अप्पर डिव्हिजन क्लर्क, त्यासाठी बघा डिग्री ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हलंट कोणतीही तुमची जी डिग्री असेल ती चालेल, कोणत्याही विभागाची पदवी असेल तुमच्याकडे तरी चालेल। त्यानंतर बघा वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर इन्क्लुडिंग यूज ऑफ MS ऑफिस अँड डाटाबेस, फक्त तुम्हाला कॉम्प्युटरचं वर्किंग नॉलेज पाहिजे आहे। यासाठी क्लर्कसाठी तुम्हाला कोणतंही सर्टिफिकेट नको आहे, लिपिक जे तुमचं टायपिंगचं असतं ते कोणतंही सर्टिफिकेट त्यांनी मागितलं नाही, फक्त वर्किंग नॉलेज तुम्हाला असू शकतं कारण तुम्ही MSCIT किंवा CCSE सारखे कोर्स तुम्ही केलेला असावा। कॅन्डिडेट हू नॉट हॅव अक्वायर्ड जे त्यांच्याकडे थोडक्यात ज्यांच्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन नाही आहे डेटपर्यंत त्यांनी यासाठी अप्लाय करू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे। महत्वाचं मित्रांनो सांगितल्यापर्यंत तुम्ही ह्या दुसरे पद आहे त्यावर फोकस करू शकता, यासाठी नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा ESIC अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळात ही भरती होत आहे, महाराष्ट्र लोकेशन आहे मित्रांनो, नक्की यासाठी प्रयत्न करा। वयाची अट बघा 15 एप्रिल 2019 रोजी त्यांनी कन्सिडर केलेली आहे। या तारखेपर्यंत तुमचं सर्व एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते पूर्ण पाहिजे। 18 ते 27 वर्ष ओपनसाठी आहे, SC ST यामध्ये 5 वर्ष सूट त्यांनी दिलेली आहे, OBC 3 वर्ष सूट आहे। त्यानंतर नोकरी ठिकाण जे असणार ते संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे, चांगला आहे मित्रांनो। नक्कीच फी बघा जनरल ओबीसीसाठी 500 रुपये फॉर्म फी आहे, SC ST अपंग महिला माजी सैनिक यांच्यासाठी फक्त 250 रुपये फॉर्म फी, ही 250 फॉर्म फी आहे ती पण रिफंडेबल आहे जर तुम्ही एक्झामसाठी अपेअर झाला तर। त्यामुळे मी नक्की सांगेन या कॅटेगरीमधील लोकांनी तरी ऍटलीस्ट यासाठी अप्लाय करावं। ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख बघा 16 मार्च 2019 ते 15 मार्च 2019 पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे www.esic.nic.in/recruitment या वेबसाईटवर। नक्कीच मित्रांनो याबद्दल काही डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारू शकता, मात्र महत्वाचं म्हणजे तुम्ही यासाठी नक्की अप्लाय करून ठेवा कारण जर तुम्ही SC ST कॅटेगरीत असाल किंवा अपंग महिला असाल तरी 100% तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता कारण जी फॉर्म पे आहे ती सुद्धा तुमची रिफंडेबल आहे। जनरल ओबीसीसाठी सुद्धा ही करू शकता कारण नंबर ऑफ वॅकन्सीज त्यांना सुद्धा चांगल्या आहेत। याबद्दल काही डाऊट असतील सांगितल्याप्रमाणे नक्कीच कमेंट करून विचारा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबला। धन्यवाद।